तुमच्यापैकी कोणी झॉम्बी होतं का सिनेमा? काय म्हणला ते आम्ही तुला कशाला सांगू. असं वाटतं हे कुठलं स्कल्पचर उभं आहे माझ्यासमोर, हा कुठनं आणलाय ग्रीक गॉड महाराष्ट्रातला असंच वाटतं. हाय हॅलो नमस्कार, मी दर्शना तांबोई, राजश्री मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आमच्या स्टुडिओमध्ये झोंबिवली सिनेमाची टीम आली आहे. अमे आणि ललित आत्ता आपल्यासोबत आहेत. सिनेमाबद्दलच्या बऱ्याच गप्पा मला त्यांच्याशी मारायच्या आहेत, पण हिअर शी नावाचं आपलं एक सेगमेंट आहे. आज तुमच्यातली जी शी आहे म्हणजेच वैदेही, ती आली नाहीये. सो आता मला त्या खेळाचं नाव बदलावं लागलंय आणि अमे आणि ललित शो असं मी त्याचं नाव ठेवलंय. ठीक आहे. सो आता मी काही प्रश्न विचारीन, ती गोष्ट तुमच्या दोघांपैकी कोण करतं त्याची प्रिंट आउट पुढे करायची. दोघांची नावं लिहिली आहे त्या पेपर. येस ओके ठीक आहे. सगळ्यात मी अमेय कसा आहेस तू? मी एक्साइटेड आहे, कारण मी इथे जेव्हा जेव्हा येतो तेव्हा मी एक्साइटेड असतो, कारण मला इथे गेम्स खेळायचे असतात. म्हणजे लाईफ मध्ये मी कमी गेम्स खेळतो, पण इथे येऊन मला गेम्स खेळायला खूप आवडतो. खूप स्पोर्टी झाल्या सर. बाकी झोप वगैरे नीट झाली आहे? झोप तर अजिबात झालेली नाही, झिरो झोप झाली आहे, पण ते महत्वाचं नाही. झोंबिवली येतोय आपण, राजश्री मराठीवर आलेलो, झोप वगैरे छोट्या गोष्टी आहेत. आणि ललित आज 2 तास आधी इकडे आलाय आमच्या स्टुडिओमध्ये, त्याच्यामुळे त्याचं खास कौतुक. कसा आहेस ललित? मी तसा स्वभावाला बरा आहे. असा कसा आहे इन जनरल? जनरल तसाच आहे, तसा स्वभाव आहे. ठीक आहे, सुरू करूया पहिला प्रश्न. चला, तुमच्या दोघांमध्ये आळशी कोण आहे? अरे एकमत होत आहे. ओके, कोणाचे जोक्स बरे असतात? बरे म्हणजे चांगले, बरे म्हणजे हा बरे असतात. बरे म्हणजे कसे? म्हणजे चांगले असतात. हा चांगले असतात. ऑफकोर्स इथे एकमत नाही होत आहे. अमेयचे बरे असतात. अरे तुम्ही बेटर असतात यार. नाही रे काय बोलतो. एखादा जोक मला सांगा ना, आपण वोटिंग घेऊया. एकदा नाही, हत्ती असतो. तुमचा जोक सांगा एखादा. आमचा ह्युमर असाच आहे. आमचा जोक नाहीये, आम्ही ह्युमर वर खेळतो. जोक हा काय कोणीतरी कुठेतरी व्हॉट्सअप वर पाठवलेला असतो, मग तो कोणीतरी मित्राने खेळला आणि मग आपण त्याचं क्रेडिट घेतो का? आता आपण तो सांगितल्यावर लोक असतात. आमचं तसं नाही, आम्ही त्या जागेवर ह्युमर घडवतो आणि ह्याचा तर कमालच आहे. ह्याचा ह्युमर फार अनप्रेडिक्टेबल आहे ललितचा. म्हणजे तो असं कधी काहीतरी असं, आम्ही एक मध्ये इंटरव्ह्यू करत होतो तर एका मुलीने असं विचारलं की तुमच्यापैकी कोणी झॉम्बी होतं का सिनेमा? काय म्हणला ते आम्ही तुला कशाला सांगू. असं अचानक अचानक बोलला तर असं आम्हाला खूप हसवलं. म्हणजे तो असं ती लाईन काहीतरी अशी इतकी अनप्रेडिक्टेबली येते त्याच्या तोंडून की मला खूप हसायला येतं. ओके, लेट कमर कोण आहे दोघांपैकी? नाही असं खरं, मी आज उशीरा आलोय पण मी माफी मागितली तुझ्या. पण तसं नाही, लेट कमर कोणी येते आम्ही? कोणीच वैदेहीच ऍक्च्युली लेट येते. आली नाही, पण ती पण अशी खूप लेट नाही आहे. पोरींना थोडा वेळ लागतो, ऍज अ हिरोईन तिला थोडा वेळ. म्हणजे उलट मला आठवतंय आमचं शूटिंगच्या वेळेस, झोंबिवलीच्या शूटिंगच्या वेळेस अमय असा 5 सेकंदात वगैरे रेडी व्हायचा, कारण त्याला काही काहीच करावं नाही. तो असा यायचा, ते केस विस्कट व्हायचे त्याचे, थोडस वॅसलिन लावायचे, रेडी. आम्ही तर कधी कधी झोंबिवलीच्या सेटवर, आय एम नॉट किडिंग, व्हॅनिटी व्हॅन पोचायच्या आधी आम्ही पोहोचलेलो. आणि एक खरं सांगतोय तुला, आम्ही लिटरली रोज 4:30 हॉटेलवरनं निघायचो, कारण प्रवास 1.5 तासाचा वगैरे असायचा. दोन तास तर तिथे आम्ही सगळ्यांच्या आधी पोहोचायचो. पण रिअल लाईफ मध्ये तुला तुझ्या केसांना हात लावलं, इरिटेट होत ना? हा म्हणजे सिनेमात झालं असं, म्हणजे त्यांनी असाच हात फिरवला की म्हणजे खराटाच मारला केसांवर, त्यामुळे काही होऊ नाही शकलं. ओके, सतत टचअप कोणाला हवा असतो? नाही आम्हाला दोघांनाही नको असतो या. ओके, सोशल मीडियावर स्टॉकर कोण आहे? कोण जास्त सोशल मीडियावर स्टॉक करत असतो प्रोफाईल कोणाकोणाच्या? मी हा ऍक्च्युली सोशल मीडियावर एवढा याला काही इंटरेस्ट नाही. हा आपला कसं सेक्सी फोटो टाकतो, पोरी घायाळ होतात, झालं याचं काम असं यायचं. सगळे ह्याला स्टॉक करतात, मी पण ललितला स्टॉक करतो. मग ललितचे फॅन्स कोण आहेत? डाय हार्ड. बरोबर, मला बरोबर म्हणजे मी त्याला चिडवायची एकही संधी नाही सोडू शकत. फोटो पोझेस कोणाच्या मस्त असतात? अरे ऑफकोर्स यार, ऑफकोर्स ललित, ऑफकोर्स. वादच नाही, मी देतच नाही पोजेस फार, माझे फोटोज कमी असतात. अरे तुझ्या पोजची गरजच नाही, तुझं नुसतं तुझं शरीर असं समोर ठेवलं ना, तीच एक पोज होते. म्हणजे असं वाटतं हे कुठलं स्कल्पचर उभं आहे माझ्यासमोर, हा कुठनं आणलाय ग्रीक गॉड महाराष्ट्रातला असंच वाटतं. अरे अरे
नाही पण याच्या पोझेस पण चांगले असतात ऍक्च्युली, पोझेस पण चांगले आणि त्याचे फोटो पण खूप भारी असतात. नाही पण तो जे ह्युमर मगाशी तू म्हणालास ते आहे तेच आहे. बरोबर बोलतो. आता बघ काहीतरी कान ब्रेड टेबल बोलेल ना मी पडीन खाली. पटकन इरिटेट कोण होत? माझं नाव घेतलं ना पण तू पण इरिटेट होतो. दोघही मोठेपणा घेऊन मी माझं नाव घेतलं. आम्ही दोघही एकमेकांना शांत करतो. ऍक्च्युली आम्ही शूटिंगच्या वेळेस ते एक खूप चांगलं आमचं हे चाललं होतं की आमच्यापैकी जो इरिटेट व्हायचा ना तो दुसरा त्यावेळेस इरिटेट नाही व्हायचा आणि तो शांत राहून त्याला एक ओके ओके जरा हसवायचा थोडस जरा शांत करायचं मसाज काहीतरी वेगळाच कबूतर दाखव वगैरे कॉफी पी पाहतली वगैरे. पण हे सगळं असताना वेदही होती ना या सगळ्यामध्ये म्हणजे काय आठवत नाही म्हणजे आता काही तसं काही मेमरी नाही म्हणजे वेदही होती नव्हती. नाही नव्हती असं नाही पण असेलही म्हणजे बिचारी असायला हवी होती. केसांना हात लावल्यावर राग कोणाला येतो? कोणाच्या केसांना? एकमेकांना. ह्याच्या केसांना कोणी हात लावला तर मला राग येतो. मलाही आमच्या केसांना हात लावला वाटतं. तुझ्या केसांना जर कोणी हात लावला तर राग येतो? मला येतो ना पण ते माझं काही म्हणणं आहे की नाही महत्त्वाचं. तुला का राग येतो ह्याच्या केसांना हात लावला? इट्स नॉट राईट असं त्याला कोणी येऊन असं हात असं वगैरे केलं हे पजेसिव्ह वाटतं. मलाही नाही आवडत त्याच्या केसांना कोणी. बरं सल्ले देण्यात बेस्ट कोण आहे? हो सिरियसली म्हणजे याच्यामध्ये काही हेच नाही म्हणजे काही काही म्हणजे काही म्हणजे मला आवडतात ना फुकटचे सल्ले. फुकटचे सल्ले नाही चांगले सल्ले आणि योग्य सल्ले देतो योग्य वेळी पण देतो. पण तुला द्यायची की तुला येतं सगळं? काही नाही व्यवस्थित. मला मी असा खूप मी तसा सॉर्टेड नाही असा नाही पण तो चांगले सल्ले देतो सिरियसली आणि तो तो योग्य वेळी योग्य मार्गदर्शन करतो. सल्ले म्हणणे मार्गदर्शन तसं नाही होत. मला असं माझा स्वभाव थोडासा असा आहे एखादा माणूस मला खरंच जवळचा वाटत असेल तर मला असं वाटतं की मनात जे आहे ते सांगावं आणि आमच्यात थँकफुली इतकी चांगली क्लॅरिटी आहे इतकं चांगलं अंडरस्टँडिंग आहे म्हणजे आम्ही एकमेकांचे सिनेमे बघून कामं बघून सुद्धा एकमेकांना पूर्णपणे प्रामाणिक मत देऊ शकतो. म्हणजे हा माझा जवळचा मित्र आहे आणि हा अफेक्ट होणार नाही किंवा मी त्याचा मित्र आहे आणि मला असं वाईट नाही नाही आवडलं मला आवडलं वगैरे हे आम्ही सांगू शकतो. आणि सेम हे करिअर बाबतीत आणि आयुष्याच्या बाबतीत उगाच हे नाही आहे त्याच्यामध्ये प्रिटेन्शियसपणा नाही. ओके सॉरीचा अप्रोच पहिले कोण घेऊन येईल? जर कधी काहीतरी शाब्दिक वाजलं किंवा एखादी गोष्ट नाही आवडली तर सॉरी अप्रोच पहिले कोणाचा असेल? पण आमच्यात भांडणच नाही झालं कधी इन जनरल जर जस्ट इन केस असं काही असेल तर? नाही आम्हाला नाही होणार. आमच्या मीच वेळ आणू शकेन मी सॉरी म्हणायची म्हणजे स्वतःवर असं मला वाटतं. शक्यता माझ्यावर जास्त आहे अशी थोडी. लोक आम्हाला येऊन सॉरी म्हणतात हा वेगळी. माझं कसं आहे हानामारीवरच आहे माझं मी डायरेक्ट काही नाही हानामारीमध्ये संपून जात. म्हणजे तिथे मारलं बिरलं सगळं आपटलं बिपटलं की ते सगळं विषय संपून जात होतो तिथेच गळ्यात पडून घ्यायचं. आणि मी टोमण्यानी जेवढा मारतो की माणूस उठतच नाही परत. आम्ही डेडली कॉम्बिनेशन भारी आहे. आम्ही म्हणून एकमेकांना हा डर्डन आणि मी टायलर असं आम्ही एकमेकांना म्हणतो. काय म्हणतात? जाऊ दे आता सगळं समजून बसायला लागेल. जाऊ दे टायलरचे आणि डर्डन त्याच्यामध्ये काही स्टोरी आहे? खूप मोठी गोष्ट आहे ती. थोडक्यात सांग मला. थोडक्यात सांगण्यासारखी नाही आहे पण मला वाटतं फाईट क्लब नावाचा सिनेमा जर तू बघितला असेल तर कधी. म्हणूनच म्हणजे तो हिंदी फाईट क्लब हिंदी वाला फाईट क्लब तुम्ही तो बघाल चुकून. सो सिनेमाबद्दल काय सांगाल प्रेक्षकांना? 26 तारखेला रिलीज होतोय. आमच्या दोघांची जोडी आता तुम्ही बघितलीच आहे तर हीच जोडी तुम्हाला सिनेमात सुद्धा बघायला मिळणार आहे. वैदेही आहेच पण मला वाटतं की ही मुख्य जोडी आहे जी तुम्हाला सिनेमात बघायला मिळेल. तर ही संधी मी तरी सोडणार नाही आहे. मला वाटतं मी स्वतः सिनेमा 6 वेळा तरी बघणार आहे कमीत कमी. ही जोडी म्हणजे कशी माहितीये का? एका पावसाळी संध्याकाळी चहा आणि गरम गरम भजी बस अशी आमची जोडी. तर तुम्ही ठरवा चहा कोण आहे भजी कोण आहे. थोडा हा तसा स्पायसी अँड क्रिस्पी माणूस आहे थोडा पण मी पण कडक आहे माणूस. कडक आहे कडक माणूस. तर तुम्ही ठरवा आमच्यासाठी झोंबीविली नक्की बघा. अगदी थँक्यू सो मच. थँक्यू थँक्यू.